पुण्यामध्ये जिल्हा प्रशासनानं खबरदारीचे उपाय आयोजित केलेले आहेत, तर मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे. मुंबईत सुद्धा कस्तुरबा रुग्णालयामध्ये काही रुग्ण दाखल आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे. कोरोनाबाधितांची संख्या 5 वर गेली आणि त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. सर्व कोरोनाबाधितांवर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे. आयपीएलसह महत्वाच्या कार्यक्रमांवर या बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित आहे आणि काय नेमकं इतर मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते याबाबतही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र आत्ताची ही महत्वाची बातमी ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये आयपीएलसह सगळ्या महत्वाच्या कार्यक्रमांवर चर्चा होणार आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, मुंबईत सुद्धा कस्तुरबा रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित जे संशयित रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यातही तशीच काहीशी स्थिती आहे, पुण्यात सुद्धा उपचार सुरू आहेत. एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जी तातडीची बैठक बोलावली आहे त्या संदर्भात सुवर्णा, यापूर्वीच खरं तर राज्य सरकारने या संदर्भात काळजी घ्यायला सुरुवात केली होती, कारण यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या की त्या त्या जिल्ह्यांमध्ये जे मोठे कार्यक्रम असतील, यात्रा असतील, त्या यात्रा होऊ नयेत अशा पद्धतीचं नियोजन करावं, त्यांना विनंती करावी की जास्त लोक एका ठिकाणी जमतील असे कार्यक्रम जिल्ह्यांमध्ये होऊ नयेत. या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या तेव्हा राज्यामध्ये एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नव्हता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये, 3 दिवसांमध्ये पुण्यामध्ये जे आपल्याला 5 रुग्ण आढळून आलेले आहेत, त्याच्यानंतर राज्य सरकार आणखी सतर्क झालेला आहे आणि त्यामुळे स्वतःच आता राज्य सरकार अशा काही निर्बंध आणण्याचा विचार करते का हे पाहावं लागणार आणि त्या दृष्टीने हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. जसं नुकतेच येत्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये आयपीएल मॅचेस सुरू होतील, आयपीएलच्या मॅचेस बघण्यासाठी लाखो लोक वानखेडेवर येत असतात, स्टेडियमला येत असतात आणि त्यामुळे या लोकांना एवढ्या ठिकाणी एका ठिकाणी एवढे लोक जमणं हे धोकादायक होऊ शकतं. कदाचित त्या मॅचेस रद्द करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर इतर मोठे कार्यक्रम जे असतील ते राज्य सरकार स्वतः असे कार्यक्रम रद्द करण्यासंदर्भात आदेश काढू शकतं, कारण यापूर्वी आदेश काढले नाही तर त्या त्या लोकांनी तसे निर्णय घ्यावेत अशी विनंती राज्य सरकारने केलेली आहे. मात्र आता 5 रुग्ण आढळल्यानंतर सरकार अधिक सतर्क झालेलं आहे आणि कदाचित असे निर्बंध लागण्याचे आदेश राज्य सरकार काढू शकतं आजच्या बैठकीनंतर. आणि आणखीन या रोगाचा फैला होऊ नये याच्यासाठी जी काळजी घ्यायची आहे, मग लोकांमध्ये जनजागृती करायची असेल किंवा इतर उपाययोजना करायच्या असतील, हॉस्पिटल सुसज्ज ठेवायचे असतील, या सगळ्या बाबींवर आजच्या बैठकीत चर्चा होईल आणि मुख्यमंत्री या सगळ्या बाबींचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आढावा घेतील. आरोग्यमंत्री स्वतः या संदर्भात जी आतापर्यंत माहिती आहे राज्याच्या आरोग्य विभागाकडे त्याची माहिती देतील. विमानतळावर, एस टी स्टँडवर किंवा इतर ठिकाणी कशा पद्धतीचे सतर्कतेचे आदेश दिले जातील ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. सुवर्णा.